समृद्धी महामार्गाचं कोणत्या टप्प्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि किती काम होणं अद्याप बाकी आहे, जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। महामार्गाची एकूण लांबी 701 किलोमीटर आहे, यापैकी 440 किलोमीटर लांबीचं काम आतापर्यंत पूर्ण झालंय। नागपूर ते सेलू बाजार असा 210 किलोमीटरचा टप्पा आहे ज्याचं काम पूर्ण झालंय। सेलू बाजार ते मालेगाव हे अंतर 28 किलोमीटर आहे, 30 जून पर्यंत त्याचं काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे। मालेगाव ते दुसरबीड हे 80 किलोमीटरचं काम पूर्ण झालंय, तर दुसरबीड ते सिंदखेड राजा या 20 किलोमीटर मार्गाचं 15 जून पासून काम पूर्ण झाल्यामुळे वाहतूक सुरू होईल यावरून असा अंदाज आहे। सिंदखेड राजा ते वैजापूर 150 किलोमीटरचं अंतर आहे, हेही काम या टप्प्याचं पूर्ण झालंय। तर वैजापूर ते शिर्डी 32 किलोमीटर महामार्ग असेल, 15 जून पर्यंत इथलं काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे। शिर्डी ते सिन्नर हा 45 किलोमीटरचा टप्पा असेल महामार्गाचा, 30 ऑगस्टला याचं काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे। तर सिन्नर ते इगतपुरी असा 58 किलोमीटरचा रस्ता हा 31 डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण होणं प्रस्तावित आहे। इगतपुरी ते भिवंडी हा 78 किलोमीटरचा रस्ता जून 2023 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।